तर महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसत असतानाच आता तिसऱ्या लाटेची सुनामी येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. तिसरी वेव जी कदाचित एपिडेमियोलॉजिस्टच्या अनुषंगाने जुलै ऑगस्ट मध्ये अपेक्षित आहे, त्याच्या अगोदर आपण सर्वच पद्धतीनं आपण परिपूर्ण असलो पाहिजे ऑक्सिजनमध्ये. ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या वेवच्या अगोदर अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आलेले आहेत, त्याचा काटेकोरपणे नियोजनाचा निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकेताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.